हेलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 1, पेयर ऑफ स्ट्रेट लाइन। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चैप्टर चालू करून राहिलो 12वी मधील पेयर ऑफ स्ट्रेट लाइन। या पेयर ऑफ स्ट्रेट लाइनचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर जी सिंगल लाइन असते त्या सिंगल लाइनचा अभ्यास आपल्याला अगोदर झालेला आहे, तरी आपल्याला एकदा त्या लाइनचा पूर्ण अभ्यास करून घ्यायचा आहे। सिंगल लाइन असेल, पेयर पैरलल लाइन्स असतील, परपेंडिकुलर लाइन्स असतील, इंटरसेक्टिंग लाइन्स असतील। लाइनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्लोप, स्लोप ऑफ लाइन्स हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि इक्वेशन ऑफ लाइन्स ही कंडिशन आपल्याला माहित असली पाहिजे। जर आपल्याला स्लोप ऑफ लाइन्स आणि इक्वेशन ऑफ लाइन जर माहित असेल तर पेयर ऑफ स्ट्रेट लाइन्स शिकताना एकदम चांगली मजा येते। चला, तुम्ही बोर्डवर पाहून राहिलेले आहे सरांनी पेयर ऑफ स्ट्रेट लाइन्स असं हेडिंग लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली लगेच सिंगल लाइन काढलेली आहे, तर आपण त्या लाईनविषयी डिस्कशन करू। पेयर ऑफ स्ट्रेट लाइन हा चैप्टर शिकण्याच्या अगोदर आपल्याला फक्त या लाइनचा अभ्यास करायचा आहे। बोर्डवर तुम्हाला जी लाइन दिसून राहिलेली आहे त्या लाइनला जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही कसं रिप्रेझेंट करता सांगा। लाइन ए बी, बरोबर आहे, ऑर डिनोट कसं करता काही मुलं, लाइन बी ए, म्हणजे सिंगल किंवा आपल्या दोन लेटर्सनं सुद्धा आपण लाईन दाखवू शकतो। याला मी स्मॉल लाईन एल म्हणू शकतो, ऑर दिस लाइन डिनोटेड बाय लाइन एल। म्हणजे लाईनला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी दोन पॉईंट किंवा दोन नंबरची गरज असते, किंवा सिंगल अल्फाबेट जरी असेल तरी आपण लाईन दाखवू शकतो। या ठिकाणी दोन अल्फाबेट्स हे लाईन ए बी लाईन बी ए म्हणतात, किंवा याला लाईन एल असंही म्हटलं तरी चालते। आपण लहानपणापासून शिकत आलेलं आहे की लेंथ ऑफ लाईन कॅन नॉट बी मेजर्ड, लाईन कन्सिस्ट ऑफ इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स, लाईनची आपल्याला लेंथ मोजता येत नाही, लाईनवर इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स प्रेझेंट असतात, ह्या सर्व प्रॉपर्टीचा अभ्यास अगोदर तुमचा झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या लाईनवरून पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा अभ्यास करायचा आहे। पण आपण काय करणार, सुरुवातीला फक्त लाईनचा विचार करणार। लाईन, मग आता पहा, लाईनमध्ये सुरुवातीला पेअर ऑफ लाईन्स असं सरांनी हेडिंग लिहिलेलं आहे। दोन लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील तर त्याच्याविषयी काय काय बोलू शकतो ते पहा। माझ्या हाताच्या डायरेक्शनकडे जर पाहिलं तुम्ही, अशा टाईपच्या जर दोन हात असतील अशाला मी पॅरलल लाईन्स म्हणेल, किंवा ब्लॅकबोर्डची वरची कडा आणि खालची कडा असेल याला मी पॅरलल लाईन्स म्हणेल। तर मला या पॅरलल लाईनविषयी काय काय सांगतात हे पहा। हिअर लाईन एल अँड लाईन एम्स आर पॅरलल टू इच अदर, लाईन एल अँड लाईन एम, पहा मित्रांनो, आर काय असते तुमच्या, आर पॅरलल टू इच अदर। ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल्स आहे, लाईन एल आणि लाईन एम एकमेकाला पॅरलल्स लाईन्स आहे। आता मला काय करायचं, मॅथमॅटिकल दाखवायचं असेल तर मी असं दाखवतो, लाईन एल दोन व्हर्टिकल लाईन तयार करतो आणि इथं लाईन एम लिहितो। आता दोन व्हर्टिकल लाईन जर मी त्या ठिकाणी काढलेल्या असतील तर त्या ठिकाणी दिस लाईन एल पॅरलल टू लाईन एम असं म्हणतो। आता याच्याविषयी मला काय काय सांगायचं पहा, ह्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट झालेल्या नाहीत, म्हणजे याच्यामध्ये अँगलच तयार होत नाही। जर आपल्याला कोणी ढवळमानान प्रश्न विचारला दोन पॅरलल लाईनमधला अँगल किती, तर पहिला प्रश्न येतो दोन पॅरलल लाईनमध्ये अँगलच तयार होत नाही। दोन पॅरलल लाईनमध्ये अँगल तयार होत नाही तर आपण त्याला पॅरलल लाईन्समधला अँगल झिरो डिग्री आहे असं कन्सिडर करतो। अँगल बिटवीन टू पॅरलल लाईन्स, टू पॅरलल लाईन्स इज झिरो डिग्री। दोन पॅरलल लाईन्समधला अँगल हा झिरो डिग्रीचा असतो। आता महत्त्वाचा एक कन्सेप्ट आहे स्लोप, लाईनचा आपल्याला स्लोप काढायचा असतो, हा सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे। व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल लाईन असेल तर या लाईनचा आपल्याला स्लोप काढता येत नाही। जर स्लाइंट असेल किंवा लाईन थिरपी असेल तर त्या लाईनचा आपल्याला स्लोप काढला जातो। तर या स्लोपच्या पॅरलल लाईनची कंडिशन शिकवतो एक पहा। समजा लाईन एल आणि लाईन एम पॅरलल्स आहे, समजा लाईन एलचा स्लोप हा एम वन आहे, लाईन एमचा स्लोप हा एम टू आहे। काय म्हटले पहा सर, लाईन एल चा स्लोप, स्लोप बरोबर आहे, काय कन्सिडर केला सरांनी, एम वन, अँड लाईन एम चा स्लोप किती कन्सिडर केला, एम टू। मग आता लाईन एल आणि लाईन एम तुम्हाला जर पॅरलल दिसून राहिलेले असतील आणि मी जर म्हटलं लाईन एलचा स्लोप हा एम वन आहे, लाईन एमचा स्लोप हा एम टू आहे, तर स्लोप ऑफ लाईन एल आणि स्लोप ऑफ लाईन एम यामध्ये कोणतं रिलेशन तयार होते। पटकन आपल्या मनात असा प्रश्न तयार होतो, सर ह्या दोन्ही लाईन जर पॅरलल असतील तर स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज ऑलवेज सेम। पहा, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स आर ऑलवेज सेम। दोन लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील तर त्या पॅरलल लाईनचा स्लोप ऑलवेज सेम येतो। दॅट इज, याचा अर्थ असतो एम वन मस्ट बी इक्वल टू एम टू, एम वन मस्ट बी इक्वल टू एम टू।
दोन लाइन एकमेकाला पैरल है, पहिल्याचा स्लोप एम वन है, दुसऱ्याचा एम टू है, दोन लाइन जर पैरल असतील तर काय एम वन मस्ट बी इक्वल टू एम टू। दोनच कंडिशन लक्षात ठेवायच्या, दोन लाइन जर एकमेकाला पैरल आल्यात त्याच्यामधला अँगल झिरो डिग्रीचा, अँगलच नसतो आपण कन्सिडर करतो झिरो डिग्रीचा। दुसरा प्रश्न, स्लोप ऑफ टू पैरल लाइन्स आर ऑलवेज सेम, म्हणजे दोन पैरल लाइनचा स्लोप ऑलवेज कसा असतो सेम। दुसरी डायग्राम बोर्डवर पहा, परपेंडिक्युलर लाइन्स लिहिलेले आहे, इथं काय लाइन एल मित्रांनो बरोबर आहे, परपेंडिक्युलर टू लाइन एम, इथं लाइन एल आणि लाइन एम हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलरचा सिम्बॉल आहे। मग ह्या दोन लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर या दोन लाईनमधला अँगल किती डिग्रीचा असतो, अँगल बिटवीन, हा मित्रांनो सांगा, लाईन एल अँड लाईन एम इज 90 डिग्री। दोन लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असल्या तर त्या दोन लाईनमधला अँगल हा 90 डिग्रीचा असतो, पॅरल असतील तर 0 डिग्रीचा, परपेंडिक्युलर असेल तर 90 डिग्रीचा। आता स्लोपची कंडिशन पहा, सपोज स्लोप ऑफ लाईन एल अँड पी आर, काय म्हटलं सर, काही नाव द्या, एल अँड पी आर, एम वन अँड एम टू, दोन लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, पहिल्या लाईनचा स्लोप एम वन असेल, दुसऱ्या लाईनचा स्लोप एम टू असेल, देन प्रोडक्ट ऑफ स्लोप ऑफ टू परपेंडिक्युलर लाईन्स ऑलवेज मायनस वन। दोन लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोपचा गुणाकार हा मायनस वन एवढा येतो, एम वन एम टू मस्ट बी इक्वल टू मायनस वन। इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन प्रोडक्ट ऑफ स्लोप ऑफ टू परपेंडिक्युलर लाईन्स इज ऑलवेज मायनस वन, दॅट इज एम वन एम टू मस्ट बी इक्वल टू मायनस वन। याच्यावर दोन रिलेशन तयार होते, एम वन मस्ट बी इक्वल टू मायनस वन बाय एम टू आणि एम टू मस्ट बी इक्वल टू मायनस वन बाय एम वन। पहा मित्रांनो, आता तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन्स दिलेलं आहे, तुम्हाला प्रश्न विचारला या दोन परपेंडिक्युलर लाईनमधलं काही कंडिशन सांगा, तर दोन अँगल बिटवीन एनी टू परपेंडिक्युलर लाईन्स मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री, परपेंडिक्युलर सिम्बॉल तुम्हाला माहीत आहे। सपोज एम वन अँड एम टू आर द स्लोप ऑफ टू परपेंडिक्युलर लाईन्स, एम वन आणि एम टू जर दोन परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप असेल तर प्रोडक्ट ऑफ स्लोप ऑफ टू परपेंडिक्युलर लाईन इज ऑलवेज मायनस वन, दॅट इज काय लिहिलं सरणी पहा बरोबर, एम वन एम टू मस्ट बी इक्वल टू मायनस वन, त्याच्या खाली पहा काय, एम वन इज इक्वल टू मायनस वन बाय एम टू आणि एम टू इज इक्वल टू मायनस वन बाय एम वन। म्हणजे या रिलेशनवर आपल्याला असं सांगता येते, समजा एल परपेंडिक्युलर टू पी ए हे दिलेलं आहे, समजा याचा जर स्लोप तुमचा टू असेल तर पीचा स्लोप किती येईल, पीचा स्लोप मस्ट बी इक्वल टू मायनस वन बाय टू। हे तुम्हाला आजच प्रॅक्टिस करायची आहे, दोन्ही लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल, हा दोन असेल तर पीचा स्लोप मायनस वन बाय टू, याचा स्लोप जर मायनस थ्री असेल तर याचा स्लोप किती असेल, वन बाय थ्री, मायनस ऑफ मायनस वन बाय थ्री, हे तुम्हाला माहीत आहे। आता दोन इंटरसेक्टिंग लाईन दिलेलं आहे, पहा एल वन अँड एल टू, याला एल वन एल टू काही नाव द्या, एल वन अँड एल टू आर टू नॉन परपेंडिक्युलर इंटरसेक्टिंग लाईन्स, काय म्हटलं सर, टू नॉन परपेंडिक्युलर इंटरसेक्टिंग लाईन्स। आता एल वन आणि एल टू दोन लाईन्स आहे, त्या दोन लाईन इंटरसेक्टिंग आहे, हे पण इंटरसेक्टिंग आहे, पण यामध्ये परपेंडिक्युलर कंडिशन आहे, यामध्ये परपेंडिक्युलर सोडून काय कंडिशन दिली आहे, दोन लाईन जर एकमेकाला इंटरसेक्टिंग करत असतील पण त्या परपेंडिक्युलर नाही आहे तर त्या लाईनमधली काय कंडिशन लक्षात ठेवायची ते पहा। सपोज स्लोप ऑफ लाईन इज एम वन आणि स्लोप ऑफ लाईन इज एम टू, समजा पहिल्या लाईनचा स्लोप हा एम वन आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप हा एम टू आहे, दोन्ही लाईन जर एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील पण त्या 90 डिग्री ज्या नाही, त्याच्या स्लोपमध्ये काय रिलेशन तयार होते, त्याचा अँगल कसा काढायचा ते आपल्याला पाहायचं। अँगल बिटवीन टू लाईन्स, हा मित्रांनो अँगल बिटवीन टू लाईन्स, दोन लाईन जर एकमेकाला इंटरसेक्टिंग होत असतील पण त्या परपेंडिक्युलर नाहीत असतील तर त्या लाईनमधला अँगल कसा काढायचा, दिस अँगल मस्ट बी इक्वल टू टॅन थीटा मस्ट बी इक्वल टू एम वन मायनस एम टू अपॉन वन प्लस एम वन एम टू।
आता आपल्याला दिलेल्या डायग्राम मध्ये दोन अँगल दिसून राहिलेला आहे. हा एक अँगल दिसतो आणि इकडचा एक अँगल दिसतो. हा तुमचा एकूट अँगल आहे आणि हा तुमचा जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल असेल. हा जर अँगल तयार झाला तर ऑटोमॅटिक आपल्याला काढता येतो. म्हणून सरांनी मॉड घेतलेले टॅन थीटा इज इक्वल टू एम वन मायनस एम टू अपॉन वन प्लस एम वन एम टू, व्हेअर थीटा इज एकूट अँगल. थीटा इज कोणचा अँगल तुमचा? एकूट अँगल. एकूट अँगल जरी काढता आला तरी उरलेली कंडिशन काढल्या जाते. पण आपल्याला काही प्रॉब्लेममध्ये काय करणं पडते, तो जो स्लोपचा डिफरन्स आहे तो काढायचा असतो. त्याचा आपण एक आयडेंटिटीज तयार करू, अल्जिब्रिक आयडेंटिटीज, स्लोपची आयडेंटिटीज. आयडेंटिटीज एम वन मायनस एम टू ब्रॅकेट स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू एम वन प्लस एम टूचा स्क्वेअर मायनस फोर टाईम्स एम वन एम टू. आता बरेच मुलांचं थोडंसं कॉन्ट्रडिक्शन झालं, सर या ठिकाणी एम वन मायनस एम टूचा स्क्वेअर हा एम वन स्क्वेअर मायनस टू एम वन एम टू प्लस एम टू स्क्वेअर पाहिजे होता. तुम्ही असं का लिहिलं बा? कशासाठी एम वन प्लस एम टूचा स्क्वेअर मायनस फोर टाईम्स एम वन एम टू लिहिलं? तुम्ही काय करायचं घरी, एल एच एस घ्यायची ना आर एच एस घ्यायची, याला एक्सपांड करायचं, दोन्हीच्या किमती सेम येतात का पाहायचं. असं का केलं? याच्यावर भविष्यात आपल्याला काही प्रॉब्लेम डिपेंड राहणार आहे. स्लोप डिफर बाय टू, समजा दोन लाईन दिलेल्या आहे, त्या दोन लाईनमधला स्लोप डिफर बाय फोर, स्लोप डिफर्स बाय वन, अशा प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करताना आपल्याला फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करायची. माझ्यासोबत म्हणा, एम वन मायनस एम टू होल स्क्वेअर इज इक्वल टू एम वन प्लस एम टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर एम वन एम टू. इथपर्यंत तुम्ही पाहा आता बोर्डवर. सुरुवातीला तुम्ही लाईनविषयी चर्चा केली, मग पेअर ऑफ लाईनमध्ये पॅरलल लाईन्स पाहिल्या, अँगल झिरो डिग्री, स्लोप सेम. परपेंडिक्युलर लाईन्समधला अँगल 90 डिग्रीचा, प्रॉडक्ट ऑफ स्लोप ऑफ टू परपेंडिक्युलर लाईन मायनस वन, एम वन एम टू बरोबर मायनस वन, एम वन इज इक्वल टू मायनस वन बाय एम टू, एम टू इज इक्वल टू मायनस वन बाय एम वन. आपल्याला डायरेक्ट परपेंडिक्युलर स्लोप काढला जातो. इंटरसेक्टिंग लाईन्स घेतलेल्या आहे, दोन लाईन ह्या परपेंडिक्युलर सोडून दिलेल्या असतील, नॉन परपेंडिक्युलर इंटरसेक्टिंग लाईन्स म्हटलेले आहे. मग त्या लाईनमधला जर आपल्याला त्या ठिकाणी स्लोप काढायचा असेल, बरोबर आहे, म्हणजे आपल्याला त्या अँगल काढायचा असेल, तर टॅन थीटा मस्ट बी इक्वल टू एम वन मायनस एम टू अपॉन वन प्लस एम वन एम टू. थीटा इज द आयकूट अँगल, त्यावरून दुसरा काढला जातो. आता सरांनी तिथं काय लिहिलेलं आहे, एम वन मायनस एम टूचा स्क्वेअर इज इक्वल टू एम वन प्लस एम टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर एम वन एम टू. या आयडेंटिटीजचं आपल्याला भविष्यात काम पडणार आहे. आता सरांनी एक नवीन कन्सेप्ट लिहिलेला आहे, स्लोप ऑफ लाईन्स. आता आपल्याला लाईनच्या स्लोप काढायच्या वेगवेगळ्या पद्धती माहीत असल्या पाहिजे. आपल्याला डिटरमाईन करायचा आहे स्लोप. आपण एक स्केल पाहतो पा, त्या स्केलवरून मी स्लोपचा कन्सेप्ट तुम्हाला ताबडतोब शिकवतो की नेमका हा कन्सेप्ट कसा जनरेट झाला त्याच्याविषयी आपण चर्चा करू. स्लोप ऑफ लाईन्स पाहता, समजा या पेनलाच आपण लाईन कन्सिडर करू. मग ही लाईन जर आपण अशी व्हर्टिकल घेतली किंवा हॉरिझॉन्टिकल जर घेतलेली असेल तर स्लोप तयार होणार नाही. किंवा माझा हात पा, माझी एक हात ह्या लाईन आहे, मग लाईन जर अशी असेल तर मग लाईनचा स्लोप तयार होतो. हा शब्द आपण लहानपणून भरपूर वेळा ऐकलेला आहे. स्लोप घराचं बांधकाम चालू असेल तर आपण काय म्हणतो बा, स्लॅब करच्या वेळेस स्लोप बरोबर काढा. स्टाईल बसवताना, फरश बसवताना स्लोप व्यवस्थित काढा. याचा अर्थ काय आहे, तो जो उतार असतो त्या लाईनचा तो आपल्याला शिकायचा आहे. तर आपल्या सर्व मुलांना पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शिकवायच्या अगोदर मी जे शिकून राहिलेलं आहे ते कन्सेप्ट जर माहीत असेल तर मग सोपा समजा, तुम्हाला एकदम फास्ट समजेल. त्याच्यामुळे तुम्ही आता कन्सेप्टवर लक्ष द्या. स्लोप ऑफ लाईन, आता आपल्याला स्लोप काढायचं आहे. व्हेरियस टाईप्स ऑफ स्लोप काढायच्या पद्धती मी तुम्हाला शिकवतो. चांगला रीड करायच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदात तुम्हाला सांगता आल्या पाहिजे, त्याचं पुढं काम पडणार आहे. समजा ही एक लाईन घेतलेली आहे, लाईन एल, बरोबर. या लाईनवर दोन पॉईंट्स प्रेझेंट आहे. पहिल्याचं नाव आहे तुमचं ए ऑफ एक्स वन वाय वन, दुसऱ्याचं नाव आहे बी ऑफ एक्स टू वाय टू. आता बरीच मुलं म्हटले बघा, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू काय, कोऑर्डिनेट्स दिलेले. समजा ती लाईन ही एक्स वाय प्लेनमध्ये प्रेझेंट आहे, त्यावेळेस एचे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन आहे, बीचे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू आहे. मग तुम्हाला स्लोप ऑफ लाईन काढायचं आहे. व्हॉट इज अ स्लोप ऑफ लाईन पा, जर तुम्हाला लाईनवरचे दोन पॉईंट दिलेले असतील, स्लोप काढायचा असेल, तर स्लोप ऑफ लाईन डिनोटेड बाय, आपल्याला समजण्यासाठी आपण यम म्हटलेले आहे. काय म्हटलेलं आहे? यम. आणि यम काढायची पद्धत कशी दिलेली आहे पा, यम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. ऑर असंही म्हटलं तरी चालेल तुम्हाला, वाय वन मायनस वाय टू अपॉन एक्स वन मायनस एक्स टू. बरेच म्हणून तर नाही सर उत्तर वेगळं येईल, उत्तर वेगळं येणार नाही. शक्यतो लक्षात ठेवा, स्लोप काढायची पद्धती दोन पॉईंट जर दिलेले असतील, टू पॉईंट्स आर गिवन, दोन पॉईंट्स तुम्हाला जर माहीत असतील तर स्लोप काढायची पद्धत आहे तुमची वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, वाय वन मायनस वाय टू अपॉन एक्स वन मायनस एक्स टू. आता तुम्हाला एखादं एक्झाम्पल शिकवतो या ठिकाणी. समजा ही एक लाईन दिलेली आहे,
या लाईनवरचा पॉईंट हा 2.3 हा आहे तुमचा 4.5 कोणी म्हटलं या लाईनचा स्लोप काढा लगेच तुम्ही काय म्हटले एम एम बरोबर काय फॉर्म्युला लिहा वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन काय आलं पा 5 - 3 / 4 - 2 इथं आलं 2/2 मस्ट बी इक्वल टू किती आलं 1 आपल्या मनाने एक्झाम्पल घेतलं सरांनी की बाबा असं असं दिलेलं आहे या लाईनचा स्लोप काढायचा सांगा काढला तुम्ही स्लोप इथं काय आलं y2 - y1 / x2 - x1 5 - 3 - 4 - 2 / 2 must be equal to 1 म्हणजे या लाईनचा स्लोप किती आला 1 हे आपल्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे हे झालं तर चॅप्टर एकदम इझी जाणार सोपं जाणार मग पहिलीकडे लक्ष द्यायचं समजा ही एक लाईन दिलेली आहे या लाईनवर दोन कोऑर्डिनेट दिलेले आहे दोन कोऑर्डिनेट समजा इमॅजिन करा या लाईनवर आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले ते कोऑर्डिनेट तुमचे ए कॉस थिटा कॉमा 0 आणि हा दिलेला आहे बी इज इक्वल टू 0, b साईन थिटा असे कोऑर्डिनेट दिलेले आहे लाईनवरची एल आणि आपल्याला सांगितलेलं आहे लाईनचा स्लोप काढा जसा आपल्याला लाईनचा स्लोप काढायचा सांगितला तसा आपण एम बरोबर काय म्हटलं पा इथं म्हटलं तुम्ही y2 - y1 / x2 - x1 तुम्ही कोणाला एक्स वन वाय वन म्हणा मी याला एक्स वन म्हटलं याला वाय वन याला एक्स टू याला वाय टू म्हटलं काय फॉर्म्युला आला पा फॉर्म्युला आला या ठिकाणी बी साईन थिटा मायनस 0 / 0 - a cos θ बोर्डवर पा वाय टू मायनस वाय वन बी साईन थिटा मायनस 0 - a cos θ इथं राहिलं एम इज इक्वल टू मायनस बी साईन थिटा अपॉन ए कॉस थिटा एम बरोबर मायनस बी बाय ए टॅन थिटा म्हणजे या ठिकाणी आपण त्या लाईनचा स्लोप काढला म्हणून आपण काय जवळपास 6 प्रकार शिकवणारे स्लोपचे त्यासोबत त्याचे काही एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करू तुम्हाला कळलेच पाहिजे त्या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला दोन उदाहरणं शिकवले दोन पॉईंट जर दिलेले असतील तर दोन पॉईंट दिल्यानंतर त्याचा स्लोप काढतात y2 - y1 / x2 - x1 or y1 - y2 / x1 - x2 एक्झाम्पल एक एक्झाम्पल दोन पाहिलेले आता दुसरा प्रकार पहा स्लोपचा इन्क्लायनेशन ऑफ लाईन इज गिवन इन्क्लायनेशन ऑफ लाईन इज गिवन इन्क्लायनेशन किंवा ग्रेडियंट ऑफ द कर्व यालासुद्धा तुम्ही स्लोप असं म्हणता समजा या ठिकाणी मी ॲक्सिस तयार केलेला आहे बोर्डवर पहा हा असेल माझा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस हा ओरिजिन असेल आणि इथे एक लाईन दिलेली आहे आणि या लाईननं काहीतरी असं इन्क्लायनेशन तयार केलेलं असेल बरोबर आहे आणि त्या लाईननं जे इन्क्लायनेशन तयार केलेलं आहे आणि मला स्लोप काढायचा आहे पहा आता कंडिशन कशी चेंज होते आता या ठिकाणी मला दोन पॉईंट दिलेले होते मी y2 - y1 / x2 - x1 घेतलं आता मग यामध्ये लाईनचं इन्क्लायनेशन दिलेलं आहे आणि इन्क्लायनेशन कोण आहे थिटा तुम्हाला त्यांना म्हटलं स्लोप काढा मग सांगा तुम्हाला इन्क्लायनेशन दिलेलं आहे थिटा आणि तुम्हाला स्लोप काढायला सांगितलं तुम्ही y2 - y1 / x2 - x1 घेणार आहे का नाही इन्क्लायनेशन दिलेलं असेल स्लोप बदलणं पडेल आता आपल्या घरी त्या ठिकाणी टू व्हीलर आहे आणि सायकल पण आहे पण आता तुम्हाला जायचं गावात अर्जंट काहीतरी सामान आणण्यासाठी तुमची टू व्हीलर कोणीतरी नेलेली आहे मग तुम्हाला सायकलनं जायचं पण काम पडेल का टू व्हीलरनं जायचं काम पडेल तुमच्या कानात माझी इच्छा आहे की बाबा मला आता टू व्हीलरनं गेलं तर लवकर जाईल सायकलनं वेळ येईल पण टू व्हीलर घरी आहे का नाही त्या ठिकाणी मग सायकल घेणं पडेल तसं आता या ठिकाणी तुम्हाला स्लोप काढायचा आहे इथं तुम्हाला दोन पॉईंट दिलेले इथे इन्क्लायनेशन दिलेले मग आता इन्क्लायनेशन दिलेलं असताना y2 - y1 घेता येईल का आपल्याला नाही घेता येणार हे तुम्हाला कळलं पाहिजे काय दिल्यानंतर कोणता फॉर्म्युला घ्यायचा इथे इन्क्लायनेशन ऑफ लाईन जर दिलेलं असेल तर इन्क्लायनेशन तुमचं थिटा इन्क्लायनेशन कोणी तुमचा थिटा तर स्लोप ऑफ लाईन काय असेल पा स्लोप ऑफ लाईन तर स्लोप ऑफ लाईन असेल तुमचं एम इज इक्वल टू टॅन थिटा म्हणजे तुम्हाला जर इन्क्लायनेशन दिलेलं असेल आणि त्या लाईनचा स्लोप तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर त्या ठिकाणी एम इज इक्वल टू काय असेल तुमचा टॅन थिटा आता आपण काय करू माहिती का एक दोन उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे मग तुम्हाला आता एवढं फिक्स झालं की लाईनचा स्लोप दिल्यानंतर मी इन्क्लायनेशन घेणार आणि इन्क्लायनेशनमध्ये माझं काय येणार एम इज इक्वल टू टॅन थिटा असं आलेलं आहे आता काय केलं पा मी उदाहरण घेतलं तुम्हाला खाली इन्क्लायनेशन दिलेलं आहे व तुम्ही स्लोप काढा फाइंड अ स्लोप ऑफ द फॉलोइंग लाईन्स हूज इन्क्लायनेशन आर पा फाइंड स्लोप ऑफ फॉलोइंग लाईन्स हूज इन्क्लायनेशन आर इथं दिलेलं आहे तुमचं 30 degree दुसरा दिलेला आहे 60 degree आणि तिसरा दिलेला आहे 120 degree आता लगेच मुलं म्हटले का हो सर
आतापर्यंत सांगलेला तुम्ही अँगल आहे कुठे अँगल आहे हा 120 डिग्री कसं काय तुमचा 90 पेक्षा जास्त आला चर्चा तर करू डायग्राम काढून दाखवतो पहा तुम्हाला मी इथं थिटा बरोबर 30 डिग्री आला आता तुमचं इन्क्लायनेशन दिलेलं आहे मग यम बरोबर काय असेल टॅन 30 आणि टॅन 30 बरोबर किती असेल 1/√3 हा तुमचा पहिला स्लोप आला दुसऱ्या उदाहरणामध्ये थिटा बरोबर 60 डिग्री दिला यम बरोबर काय येईल तुमचा टॅन 60 काय येईल 3 लक्षात ठेवा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवर विचार आधारित प्रॉब्लेम आहे सगळं बेसिक चांगलं पाहिजे तुम्हाला स्लोप दिल्याबरोबर तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे जर इन्क्लायनेशन दिलेलं असेल आणि मला स्लोप काढायचा असेल ते यम बरोबर टॅन थिटाच घेणार मग इथं टॅन 30 आला टॅन 60 आला समजा आता तुमचा सी बरोबर थिटा 120 डिग्री आला तो म्हणसंसारी कसं शक्य आहे पहा बोर्डवर आपण प्रूव्ह करून दाखवू या ठिकाणी हा एक्स ॲक्सिस आहे हा वाय ॲक्सिस आहे इथपर्यंत 90 डिग्री समजा हा 120 डिग्रीची तुमची लाईन आहे अशी आणि या लाईनचं तुम्हाला इन्क्लायनेशन काढायचं आहे आणि ती इन्क्लायनेशन काढण्यासाठी तो अँगल किती दिलेला आहे 120 डिग्री आणि त्या लाईनचा स्लोप काढा घाबरायचं नाही आता या लाईनचं इन्क्लायनेशन जर 120 डिग्री आलेलं असेल तर यम इज इक्वल टू टॅन 120 डिग्री दॅट इज टॅन इथे येईल ते 90+30 आता टॅन 90+30 सेकंड क्वाड्रंटमध्ये दिलेलं आहे टॅन निगेटिव्ह असतो म्हणून इथे किती येईल -cot 30 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ -cot 30 द व्हॅल्यू ऑफ -cot 30 मस्ट बी इक्वल टू √3 म्हणजे एम बरोबर किती आलं -√3 म्हणजे आता तुम्हाला दोन टाईप शिकवलेले आहे मी स्लोप काढण्याच्या पद्धती विथ एक्झाम्पल हेच पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये जसंच तसे आपल्या कामात येणार आहे दुसरा प्रकार काय शिकवला पहा जर तुम्हाला लाईनचं इन्क्लायनेशन दिलेलं असेल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी स्लोप काढायचा असेल तर स्लोप कसा काढसान एम इज इक्वल टू टॅन थिटा कसा काढसान एम इज इक्वल टू टॅन थिटा आता ॲक्यूट अँगल असेल किंवा ऑप्टिस अँगलसुद्धा असेल मग आता तुम्हाला सारे उदाहरण शिकवून दिलं पहिला अँगल हा 30 डिग्री आला तर या लाईनचा स्लोप किती आला एम इज इक्वल टू टॅन थर्टी इज इक्वल टू बोला 1/√3 आता दुसऱ्या लाईनचं इन्क्लायनेशन तुमचं 60 डिग्री दिलं एम बरोबर कोण असेल टॅन 60 बरोबर कोण असेल √3 त्याच्यानंतर आता काय झालं पहा बरं तुमचा अँगल दिला 120 डिग्रीचा तुम्ही सांग काव सर इथं तुम्ही इंटरसेक्टिंग लाईनमध्ये ॲक्यूट अँगल घेतला होता पण त्या साईडला पहा दोन लाईन काढलेल्या तो तुमचा ऑप्टिस अँगल होता मग तसा अँगलसुद्धा काढला जातो डायग्राम शिकवली सरांनी 120 डिग्री दिलेला असेल तुम्ही 90+30 डिग्री घ्या आणि मग -cot 30 बरोबर -√3 अशा प्रकारे तुम्ही लाईनचा स्लोप काढायच्या दोन पद्धती शिकलेल्या आहात आता आपल्याला स्लोप ऑफ लाईन काढायचं आहे इफ इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्यावेळेस लाईनचा स्लोप कसा काढायचा स्लोप ऑफ लाईन इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन समजा तुमची लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन आहे ax + by + c = 0 समजा अशी एखादी लाईन असेल त्या लाईनचे इक्वेशन दिलेले आहे त्यांनी ax + by + c = 0 आणि तुम्हाला प्रश्न विचारला आहे लाईनचा स्लोप काढा मग तुम्ही इथं y2 - y1 किंवा इन्क्लायनेशन दोन्ही यूज करू शकत नाही या ठिकाणी तुम्हाला स्लोप काढायची नवीन पद्धत यूज करणं पडेल जर तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं असेल स्लोप ऑफ लाईन इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन देन हा मित्रांनो स्लोप ऑफ लाईन काय असतो प्रकार पहा एम इज इक्वल टू -coefficient(x)/coefficient(y) जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल आणि त्या लाईनचा स्लोप तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे त्या लाईनचा स्लोप काढायचा फॉर्म्युला -coefficient(x)/coefficient(y) म्हणजे मला जर लाईनचा स्लोप काढायचा असेल तर स्लोप काढायचा फॉर्म्युला शिकवला सरांनी -coefficient(x)/coefficient(y) म्हणजे त्या लाईनचा स्लोप असा असतो एक्सचा सहगुणक अपॉन वायचा सहगुणक एम जसंच्या तसं मायनस साईन जशीच्या तशी एक्सचा सहगुणक कोणे पहा ए आणि वायचा सहगुणक कोणे बी दॅट इज -a/b मीन्स स्लोप ऑफ लाईन इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन देन -a/b समजा तुम्हाला लाईन दिली लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल त्या लाईनचं इक्वेशनवरून तुम्हाला स्लोप काढायचा असेल तर काय फॉर्म्युला तयार झाला -coefficient(x)/coefficient(y) दॅट इज -a/b समजा ही एक लाईन दिलेली आहे आणि ही एक लाईन दिलेली आहे दोन्ही लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील त्या लाईनचा स्लोप सेम येईल तो येईल तुमचा -a/b काय येईल तुमचा तो -a/b
पण समजा त्या ठिकाणी जर दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, ही लाईन एल आहे, ही लाईन पी ए, यलचा स्लोप जर मायनस ए बाय बी आला तर पीचा स्लोप हा बी बाय ए येईल. पीचा स्लोप काय येईल तुमचा? बी बाय. तुम्ही सांगा हो सर असं कसं काय की बा यलचा जर मायनस ए बाय ई असेल तर पीचा बी बाय ए कसा येतो? तुम्ही आत्ता पहिल्या टॉपिकमध्ये शिकवलं होतं दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचा गुणाकार मायनस वन एवढा येतो. पा मायनस ए बाय बी इंटू बी बाय ए, बीला बी कॅन्सल, ए कॅन्सल, मस्ट बी इक्वल टू मायनस वन. म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप जर मायनस ए बाय बी आला तर पीचा स्लोप काय येईल? बी बाय ए. इन्व्हर्स येईल, मायनस साइन लक्षात ठेवा. आता तिथं तुम्हाला एखादा एक्झाम्पल तयार करायला लावतो मी. पा इथं असं दिलेलं आहे, इथं टू एक्स प्लस थ्री वाय प्लस 1947 इज इक्वल टू झिरो. चला आपल्याला काहीतरी 1947 म्हटलं तर 15 ऑगस्टची पटकन आठवण येते. त्या पद्धतीसरनं सहज इक्वेशन लिहिलं, टू एक्स प्लस थ्री वाय प्लस 1947 इज इक्वल टू झिरो. लाईनचा स्लोप काय येईल? मायनस. फॉर्म्युला काय सांगा? कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. म्हणजे एम बरोबर काय येईल? पा मायनस एक्सचा सहगुणक 2 आणि वायचा कोइफिशियंट कोण असेल? 3. दॅट इज एम इज इक्वल टू मायनस 2/3. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर लाईनचा स्लोप काढायचा असेल तर लाईनचा स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला तयार झाला मायनस 2/3 मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. या ठिकाणी तुम्हाला यम तयार झालेला आहे, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. हा झाला तुमचा स्लोपचा पहिला प्रकार. आता मला सांगा इथं y2 - y1 - x2 - x1 घेता येईल का? नाही. एम इज इक्वल टॅन थीटा घेता येईल का? नाही. म्हणजे आता तुम्हाला काय वेगवेगळे स्लोपचे प्रकार शिकवल्यानंतर कोणचा यूज करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुम्हाला तिसरा प्रकार शिकवला, नंबर ऑफ एक्झाम्पल मी घेऊ शकतो त्या ठिकाणी. आपल्याला गरज नाही, एक दोन एक्झाम्पल सहज घेऊन राहिलो प्रॅक्टिससाठी. आता सरने एक नवीन प्रकार लिहिलेला आहे, इफ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. पा शब्द काय? इफ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस देन स्लोप ऑफ लाईन इज अल्वेज, बदलणार नाही कधीचा, इज अल्वेज मायनस वन. जर समजा एक लाईन दिलेली आहे, ती लाईन जर तुमच्या ॲक्सिसला इंटरसेप्ट करत असेल, इक्वल इंटरसेप्ट करत असेल, तर त्या लाईनचा स्लोप अल्वेज हा मायनस वन असतो. पा समजा ही एक लाईन दिलेली आहे एल, हा एक पॉईंट आहे तुमचा ए, हा एक पॉईंट बी आहे, ओरिजिनपासून एवढं अंतर ओ एचं आणि ओरिजिनपासून ओ बीचं अंतर सेम आहे. म्हणून सरनं काय लिहिलं? पा इफ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस देन स्लोप ऑफ लाईन इज अल्वेज मायनस वन. तुम्हाला जर असं कोणीतरी विचारलं बा किंवा तुमच्या कानावर ऐकू आलं की इफ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस देन व्हॉट इज द स्लोप ऑफ गिवन लाईन, पटकन काय म्हणायचं? द स्लोप ऑफ लाईन इज मायनस वन. आता काही मुलांना कळलं की मायनस वन कसा आला, पण काही मुलांना समजलंच नाही सर हे मायनस वन कुठून आणलेलं आहे. तर चला याच उदाहरणामध्ये मी असं करतो, हीच डायग्राम घेतो आणि या डायग्राममध्ये समजा ए आणि बीचे कोऑर्डिनेट काढायचे, ओरिजिनपासून एवढं अंतर सेम आहे. समजा इथून इथपर्यंत 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे याचे कॉर्डिनेट आले 5.0. इथून याचं अंतरसुद्धा 5 आहे, पण याचे कॉर्डिनेट 3.0.5. हा एक्स ॲक्सिसवर आहे, हा वाय ॲक्सिसवर आहे. मग आता इथं दोन कॉर्डिनेट दिलेले आहे, ए बीचा स्लोप कसा काढता? पा स्लोप ऑफ ए बी कसा काढता? एम इज इक्वल टू y2 - y1 / x2 - x1. नॅनू आता आपल्याला फॉर्म्युला दिला बाळा y2 - y1 / x2 - x1. तर ह्या x1 y1 आहे, हा x2 y2 आहे, म्हणजे काय येईल? पाय 5 - 0/0 - 5 दॅट इज 5/-5 मस्ट बी इक्वल टू मायनस वन. म्हणजे इक्वल इंटरसेप्ट जर असेल तर त्या लाईनचा स्लोप अल्वेज मायनस वन असतो. मग इथं तुम्ही 1,00,000 किंवा 0.1 लाख असा जरी अमाऊंट घेतला तरी स्लोप मायनस वन येईल, कारण हे डिस्टन्स आणि डिस्टन्स जर सारखं असेल तर स्लोप हा मायनस वन येईल. माझ्यासोबत म्हणा, अ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस देन स्लोप ऑफ लाईन इज अल्वेज मायनस वन. हे ब्रीद वाक्य तयार करून घ्यायचं डायरेक्ट की तुम्हाला या ठिकाणी याचा स्लोप मायनस वन असतो. आता हेच वाक्य सेम टू सेम सरांनी असं लिहिलं, इफ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस
इन अपोजिट डायरेक्शन का म्हटले सर ये इन अपोजिट डायरेक्शन आता काय झालं पा इक्वल इंटरसेप्ट दिलेला आहे पण तुमचं जे इक्वल इंटरसेप्ट आहे अपोजिट डायरेक्शन आहे देन स्लोप पहा मित्रांनो सर काय म्हटले देन स्लोप इज प्लस वन वाक्य डबल आहे का इफ अ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस इन अपोजिट इन डायरेक्शन देन स्लोप ऑफ लाईन इज ऑलवेज प्लस वन कोऑर्डिनेट ॲक्सिस असेल तर मायनस वन लिहायचं अपोजिट डायरेक्शन शब्द आलेला असेल तर प्लस वन लिहायचं चला प्रूफही घेऊ शकतो आपण काय लागते पहा कसं आलं त्या ठिकाणी तर हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे हा वाय आहे हा एक्स डॅश आहे हा वाय डॅश आहे हा तुमची लाईन दिलेली आहे अपोजिट डायरेक्शन हा आहे समजा 3.0 आहे हा तुमचा वाय डॅशवर आहे 0.-3 आहे मग तुम्हाला यमचा स्लोप काढायचा आहे चला लाईन यमचा स्लोप काय y2-y1 अपॉन x2-x1 बोला -3-0 अपॉन 0 y2-y1 पहा -3-0 अपॉन 0-3 इथं मायनस मायनस गेट प्लस 3/3 मस्ट बी इक्वल टू 1 म्हणजे पहा उदाहरण समजून घ्या प्लस मायनसमध्ये काही नवीन नाही आहे पाच प्रकार शिकवले मी स्लोपचे या प्रकारामध्ये शिकवलं स्लोप ऑफ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर आहे देन स्लोप मायनस वन अपोजिट इन डायरेक्शन स्लोप प्लस वन म्हणजे तुम्हाला जर हा चॅप्टर शिकायचा असेल तर कोण्याही विद्यार्थ्यांना स्लोप सांगता आला पाहिजे फास्टमध्ये आणि एक्झाम्पलमध्ये कोणचा स्लोपचा फॉर्म्युला यूज करायचा हेही समजलं पाहिजे इन्क्लायनेशन दिलेलं तर हे यूज करणार आहे का नाही समजा इन्क्लायनेशन दिलेलं असेल तर y2-y1 घेणार आहे का नाही हे मला कळलं पाहिजे कोणचा त्या ठिकाणी वापरायचं अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्लोपचे पाच प्रकार शिकवले